नमस्कार, मुसाळे स्टार मध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर फ्रेंड्स, तुम्ही सगळेजण कशा आहात? छान आहात ना? तर हो, मला माहितीच आहे तुम्ही छान आहात आणि आम्ही पण छान आहोत। अरे कहना क्या चाहते हो? चला तर मग तुमच्यासाठी खास असा आणि छान असा व्हिडिओ घेऊन आले। थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की कसला व्हिडिओ आहे आणि काय आहे ते। तर चला आता व्हिडिओला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, आमची इथे कामाची कसरत चालू झालेली आहे, म्हणजेच आता दिवाळीची साफसफाई। तर बघा किती वेळ लागो, तर साफसफाई तर हे केलीच पाहिजे। आणि म्हणतात ना की सण सुद असल्यानंतर तर घर साफसोफ ठेवलंच पाहिजे आणि कानाकोपरा सगळं साफ केलं पाहिजे, तरच लक्ष्मी नांदते घरामध्ये असं हे म्हण तर आहेच, हे खरंच आहे। आणि लक्ष्मी नांदत असेल घरामध्ये तर सुख समृद्धी आणि शांती हे नेहमीच राहतं घरामध्ये। तर आपण नेहमी स्वच्छ केलं पाहिजे घर, आपले घर स्वच्छ ठेवले पाहिजे। आणि तसं आम्ही आठवड्या आठवड्यानं साफ करतच असतो, पण असं वरून वगैरे सगळं साफसफाई पाण्यानं म्हटल्यानंतर महिन्यानं तर करावंच लागतं। तर आत्ताच गणपतीला झालं होतं साफसफाई, त्यानंतर दसऱ्याला झाली, आता परत 15 दिवसांनी म्हणजे दिवाळीची पण साफसफाई आली। तरच बघा, आत्ताच साफसफाई करून इतकं सगळं काळवट झालेलं आहे ना। हे व्हाईट टाईल्स असल्यामुळं कसं हे टाईल्स खूप लवकर घाण दिसतात, तर त्यामुळं चला म्हटलं आता साफसफाई तर चालू करायचीच आहे लवकर। तर ह्यावेळेस आम्ही लवकरच साफसफाई चालू केली आहे, कारण आमचे मल्हार आणि कृष्णवी खूप त्रास देतात, तर त्यांना सांभाळत सांभाळत हे आम्हाला करावं लागतं काम साफसफाई। तर त्यामुळं मल्हार कृष्णवेला बाहेर बसवलं होतं गणपती विसर्जन लावून दिलं होतं टीव्हीमध्ये, तर ते दोघं मस्त बघत होते बाहेर आणि आम्ही इकडे आमची साफसफाई चालू होती। आणि बघा तरी पण ते बघा कृष्णवी आलीच आहे त्रास देण्यासाठी, कारण कृष्णवीला तिच्या मम्मीला सोडून राहूच वाटत नाही, ती सतत किचनमध्ये येतच असते। आणि त्यानंतर मी म्हटलं फायनली वरती चढले आणि वरून कसं घासून घ्यावं लागतं, इथे बोर्ड आहे ना, तर बोर्ड असल्यामुळं कसं पाणी टाकू शकत नाही वरून, म्हणून त्यामुळं कपड्यानं घासून घेऊन कपड्यानं साफ करून घेतले। आणि जिथे बोर्ड नाही तिथे इथे काही प्रॉब्लेम नाही, पाणी टाकलं तरीसुद्धा इथे घासून परत पाणी मारून इथे हातानं जरासं फिरून घ्यावं लागते, नाहीतर कसं आपण साबणानं घासलेलं सगळं तसंच राहतं वनं, त्यामुळं पाणी टाकून असं हाताने घासले की सगळं निघून जातं। आणि त्यानंतर हे जे फर्निचर आहे, फर्निचर तर खूप घाण होतं, जेव्हा आपण भाजी वगैरे डाळ करतो तेव्हा फोडणी देतो त्यावेळेस काय होतं, तेल पूर्ण तेल हवेनं इथे सगळं ह्या फर्निचरवरती येऊन बसतं आणि ते चिकट चिकट सगळं हे आठवड्यानं तर साफ करावंच लागतं, नाही तर खूप काळंक येतं पसरतं याच्यावरती। देखा आपने लापरवाही का नतीजा। तर मी नेहमीच हात मारून घेत असते, तर म्हटलं तर आज तर वरती चढून हे घासायलाच हवं आहे, तर हे घासून वगैरे असं कपड्यावाल्या कपड्यानं पुसून घेत आहे। आणि सर्व साफसफाई तर करतोच आम्ही दोघीच करतो ताई आणि मी, तर आम्ही सख्या बहिणी सख्या जाव आहोत, पण आमचं दोघींचं इतकं पटतं ना हे सगळे कामं काय, कुठलाही विषय म्हणा आमचा असाच होऊन जातो। आम्ही बोलण्यामध्ये गप्पा मारण्यामध्ये आमचं काम कधी होतं, आमचं किचनमधला स्वयंपाक कधी होतो ना हे आम्हाला समजत नाही, कारण आम्ही गप्पा मारत मारत खूप फास्ट करतो। मुलं बघत बघत तेही आणि दोन मुलं सांभाळतो, तीन मुलं शाळेत जातात, एवढे 5 मुलं बघत बघत आमच्या दोघींचं काम होत असतं। आणि त्यानंतर इथे ताई साहेबांचं किचन माझ्यासोबत साफ करून झालेलं आहे, तर मी इकडे तिकडे फिरत होते, मुलं खूप त्रास देत होते। आणि त्यानंतर इथे ताई साहेबांनी फ्रीजसुद्धा साफ करून घेतले आहेत आणि मी थोडं हाताखाली मदत करत होते, हे घास ते घास। आणि त्यानंतर हे सगळे भांडे वगैरे घासून घेतले आणि ताई साहेब इथे बघा मांडणी घासत आहेत, तर मी पण खाली जेवढं पोचेल तेवढं मी घासून घेते, कारण वरती पोचत नाही, त्यामुळं ताई साहेब वरती चढले आहेत, तर आणि मी खाली घासून देते। आता ताई साहेब पूर्ण पुसून घेतील, अशा पद्धतीने आम्ही दोघी रोज काम करत असतो, तर आमच्या दोघींना कळतच नाही हो दिवस कधी जातो ते। खरंच एकाला दोघं असणं खूप छान असतं आणि कधी काम होतं ते समजतही नाही। आणि त्यामध्ये बघा इथे मी डबे वगैरे साफ करून देत होते आणि ताई साहेब तिकडे साफसफाई करत होत्या, म्हणजे घासत होत्या भिंत वगैरे, भिंतीला कसं मल्हार कृष्णवी काही ना काही पेन घेऊन येतात आणि लिहित बसतात तिथे पेन्सिल वगैरे घेऊन, तर ते सगळं साफ आम्हाला भिंती घासावंच लागते एक दिवस पूर्ण। आणि त्यानंतर ते सगळे भांडे वगैरे साफ करत होते, तरी पण आमची कृष्णवीची इथे फेरी होतीच, त्याची फेरी असते एक ना एक किचनमध्ये येऊन जातेच जाते, ती झोपणार नाही कशीच, तिला झोपवावं लागतं किती तर वेळा सांगून, तरी पण ती ऐकत नाही। चुप!
पण मम्मी जवळ पाहिजे, तर मम्मी नाही म्हटल्यानंतर तिचं मग इकडे तिकडे फिरणं चालू असतं. आणि सगळे भांडे हे घासून झाले होते रॅकमधले, पूर्ण भांडे घासून घेतले कारण शूट नाही केला. कृष्णवी खूप रडत होती त्यावेळेस, मी शूट नाही केला, तिला घेऊन बसली होती ताईसाहेब. आणि त्यानंतर मीच एकटेच इथे भांडे घासत बसली होते सगळे, मीच एकटेच इथे भांडे घासत बसले होते सगळे, मीच एकटेच इथे भांडे घासत बसले होते सगळे. मारो मुझे मारो मारो मुझे मारो मारो नहीं ये मजाक हो रहा है, एक सेकंड यार मजाक हो रहा है. भांडे सगळे असं लावून घेत आहोत आणि खूप पसारा पसारा झालेला सगळा किचन आहे, पसाराच होता. आता साफसफाई म्हणल्यानंतर तर पसारा होणारच, पसारा झाल्याशी साफसफाई कशी करणार ना. पसारा दिसला की आमची मुलं म्हणतात मम्मी किती पसारा टाकलाय म्हणून, काढू लागतात. पण काय करणार, मुलं हाताखाली हेल्प करण्यासाठी आली असती, पण काय करणार ना, मुलांच्या एक्झाम आहेत. कधीही बघा, गणपती असेल किंवा दिवाळी असेल तर साफसफाईच्याच टायमामध्ये मुलांच्या एक्झाम्स असतात, त्यामुळं मुलं काही हेल्प करण्यासाठी येऊ शकत नाहीत. तर मुलं शाळेमध्ये वगैरे गेलेली, त्यांचे एक्झाम्स वगैरे चालू आहेत, तर म्हटलं चला आता साफसफाई तर आपल्याला करणं गरजेचंच आहे. तर असंही आम्ही एकाला दोघं असल्यामुळं काही वाटत नाही एवढं, पण जाऊ द्या, दिवस लागतो तर करणार, आता काय करणार मग. नाहीतर आमची मुलं सगळे काम करू लागतात आणि साफसफाई म्हटलं की तर ते खूपच एक्सायटेड असतात. साफसफाई म्हणजे खूप छान वाटतं, कारण आम्ही करून करून कंटाळलो आहे, दमलो आहे. आता त्यांना आवडतं, लहान असल्यामुळं करतात ना. मोठ्यापणी खूप कंटाळा येतो, सांगायला गेलं की नको वाटतं काम करण्यासाठी. आमचा खूप मोठा पॉईंट म्हणजेच सख्या बहिणी सख्या जावा असल्याचा, कारण आम्ही दोघी एवढं मिळून काम करतो ना की आम्हाला कामसुद्धा केलेलं आठवत नाही. आणि संध्याकाळी आणखीन फ्रेश वाटतं, कारण एकटं बाईक असले कसं, त्या दिवसभर करतात काम आणि दिवसभर काम केल्यानंतर कोणी मदतीला नसतं आणि संध्याकाळी पण स्वयंपाक करावा लागतो संध्याकाळचा. तर एकट्या बाईक असलेल्या कसं, संध्याकाळी मग ते दमून जातात दिवसभर काम करून साफसफाई करून. तर आमचं तसं नसतं, आम्ही दोघी एकमेकींना असल्यामुळं कसं आमचं खूप सपोर्ट असतो एकमेकींना. आणि संध्याकाळचा स्वयंपाक असंच हसत खेळत होऊन जातो सगळं मुलं बघत, आणि कधी आमचं काम होत नाही हे समजत नाही. आमचा हा मोठा पॉईंट आहे आमच्या सख्या बहिणी सख्या जावांचा. तर बघू शकता इथे मांडणी वगैरे सगळी लावून झालेली आहे, भांडे मस्त मांडणीत लावले गेले आहेत. तर खूप स्वच्छ वाटत होतं आणि क्लीन दिसत होतं सगळं. आणि किचनसुद्धा क्लीन झालेलं आहे, तर बघू शकता किचनसुद्धा किती छान दिसत आहे. अगदी व्यवस्थित जिथल्या तिथे सामान ठेवलं आहे आणि इथे हे सगळं खूप सुंदर दिसत होतं, कारण जेव्हा साफसफाई करतो त्यावेळेस खूप छान दिसतं. आणि बघा, 2 दिवसानंतर परत धूळ येणार, ते येणारच. विंडो ओपन असते स्वयंपाक करतेवेळेस, तर धूळ कुठं जाणार ना, धूळ तर येणारच. आणि हे सगळं व्यवस्थित खूप छान दिसत आहे आत्ता तरी. आणि आता दिवाळीची साफसफाई तर झालेली आहे म्हणायचं आता किचनची तर पूर्ण, कारण अगोदर आपण किचनमध्ये स्वयंपाक वगैरे आता चालू होतं आपला फराळाचं बनवण्याचं, तर अगोदर किचन वगैरे साफसफाई केली. फ्रेंड्स, आमचं हे छोटंसं किचन म्हणजेच आमच्या किचनची साफसफाई तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर फ्रेंड्स, आजच्या मॉर्निंग रुटीनची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ते तुम्ही नक्की पहा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. आणि भेटूयात असंच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी बाय बाय, थँक्यू.